1000 रुपये तुझ्या खर्चासाठी दिली आहेत. 2 दिवसात हे पैसे संपवायचे तुला, बर का? हा अगदी जीवाची मज्जा कर. काय वा, मी तुला राजकुमार काय म्हणायला लागले आणि तू तर राजकुमारावानी बसलास की रे. ते सगळं जाऊ दे. यक्कानी देवेनीच्या लग्नाला परवानगी का दिली ते आधी बोल. तू डायरेक्ट, तुम्हाला डायरेक्ट, तू डायरेक्ट यकेरी. अरे या घरातच काय, या अख्ख्या गजानन पाड्यात कोणी मला एकेरी नावाने हाक नाही म्हणत आणि तू तू मला डायरेक्ट तू म्हणतो. हे तूच मला शिकवलेस, मग तुला एवढं दसकायला काय झालं? हे शिक्षण मी एक्काला बी दिलं होत, पण एक्काने कधीच माझा असा अनादर केला नाही. हात हात फरक एक्का त्यांनी माझ्यात आहे. ज्याच्याकडे आय नाही त्याच्याकडे काय नाही असं तो लहानपणी बोलायला शिकला असेल, पण मी वेगळा विचार करतो. ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे काय नाही. बाकीच सगळं जाऊ दे, पण तू एवढं स्वस्तात त्या दोघांच्या लग्नाला परवानगी का दिली ते बोल. सुरेखा कोणती बी गोष्ट स्वस्तात करत नाही. तुला शाळेत पाठवण्यासाठी मला त्यांना ती परवानगी द्यावी लागली. एकदा का तू शाळेत गेला की मग एका माझ्या ताब्यात येणार. मी बस म्हटलं की बसणार आणि उठ म्हटलं की उठणार. हे असच घडायची मी आतुरतेने वाट बघते. अच्छा, म्हणजे तेवढ्यासाठी तू त्या दोघांना एकत्र करून एकमेकांपासून लांब करणार आहेस? नाही, ह्या वेळेला मी वेगळं काहीतरी करणार. वक्रतुंडला कोणीतरी शाळेत घेतलं पाहिजे, पण पण त्याला तर बोलताच येत नाही, मग कुठली शाळा त्याला घेणार? बोल की कुठली शाळा तुला दाखला देणार? असं जर असेल ना तर मग वक्रतुंड बोलणार, एकाच्या समोर पण बोलणार. अच्छा बात नाही. मी शाळेत जाणार आणि एका तुझ्याकडे येणार, त्याच्या बाबतीत तू नक्की काय निर्णय घेणार आहेस ते तरी बोल ना. एकदा का एका माझ्या पायाशी आला की मी त्याला वनवासात पाठवणार, त्याच्याबरोबर त्याच्या देवयानीला बी वनवासात पाठवणार. असा वनवास, असा कारावास, असा अज्ञातवास घडवणार आहे की 14 वर्ष काय 28 वर्ष झाली तरी एकाही तपरत यायचं नाव नाही काढणार. काय रे, काय झालं, इतका कसला विचार करतोयस? दुसरा कसला विचार करणार आहे, आपल्या भविष्याचा विचार करतोय मी. ते जाऊ दे, बाहेर काय झालं ते आधी सांग. वक्रतुंडच्या ऍडमिशनचं काम झालं. झालं? सासूबाई सगळी फी भरून मोकळ्या झाल्यात. आई या वक्रतुंडच्या शाळेच्या बाबतीत एवढी एक्साइटेड आहे ना, म्हणजे याच्या मागे नक्कीच काहीतरी डाव आहे. म्हणजे? म्हणजे असं की काही वेळासाठी का होईना आईला वक्रतुंडला घरापासून लांब ठेवायचं आहे. त्याच्या मागचं कारण आत्ता तरी कळत नाहीये, पण ते कळल्याशिवाय काय राहणार नाही. आपल्याला कसं कळणार? नाही म्हणजे कोण सांगणार?
वक्रतुंडला जवळ करून आईने फक्त मलाच नाही आणखी एका माणसाला दुखावलंय. हा माणूस जरी आईसाठी आत्ता काम करत असला ना, तरी तो आपला माणूस हे आईला माहित नाही. त्यामुळे आई त्याला सगळं काही सांगणार आणि ते सगळं काही तो माणूस येऊन आपल्याला कळवणार. आता ही लढाई सुरू झाली आहे रिचा, सत्तेची लढाई. एकाची खुर्ची जर मला हवी असेल तर आता कोण आहे आणि कोण एका भाई? आता घाबरायची अजिबात गरज नाही. त्यात तुम्हाला न सांगता पैसेही मिळालेले आहे. वक्रतुंडाच्या शिक्षणाच्या बाबतीत जे काय खरं आहे ते एका भाऊ पासून लपवायचं. पण एका भाऊ शाळेत भेट द्यायला आले तर? त्यो तुमच्या शाळेत कधीच येणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या शाळेचा उद्धार कसा होईल हे बघा. चुकून भी जर काय अक्काला खबर लागली तर तुमचा उद्धार झाला तसं समजा. निघा आता. एका आता परत आधीचाच एका होणार आहे. तुला त्याच्याबरोबर काम करावं लागणार. निघ आता, तयारीला लाग. येतो. यक्कानं तुमच्यासाठी काम करावं म्हणून तुम्ही शाळेचं नाटक केलंय ना? अगदी बराबर ओळखलास. यक्काला असं वाटत कि वक्रतुंडांनी कुठलंच काम करू नये आणि मला असं वाटत कि यक्कानी कधीच चांगलं काम करू नये म्हणून हे समज करावं लागत. तुम्ही यक्काला कुठलं काम करायला सांगणार आहे? बोलाया लागल्यापासनं तुला जरा जास्तच प्रश्न पडतायत असं नाही का वाटत तुला? कुठली पण गोष्ट शिकायची असेल ना तर आधी त्या गोष्टीबद्दल प्रश्न पडले पाहिजे. माझी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. ज्या लोकांना आयुष्यामध्ये लई प्रश्न पडतात ना, ते उभ्या आयुष्यात थोबाडावर आडवे पडतात. त्यामुळं आपली उंची, आपलं वजन आणि आपलं वय याच्या अनुसारच विचार करावा आणि त्याला झेपतील एवढेच प्रश्न पडावे. म्हणजे असं की उद्या शाळेच्या नावाखाली तू जेव्हा घराबाहेर पडशील ना, तेव्हा नेमका तू कुठं जाणार आहेस, काय करणार आहेस, कोणाबरोबर जाणार आहेस आणि मुख्य आणि महत्वाचं म्हणजे शाळेच्या नावाखाली काय शिकणार आहेस याचा विचार कर. काय करते तू? एक्काच्या जेवणाची तयारी करते, दिसत नाही. अगं पण मी त्याच्यासाठी ताट वाढतीये. मग तूच एक्कासाठी ताट वाढायचो असा नियम आहे का? नाही. मग तू तुझं काम कर की मला माझं करू दे. अगं पण एकाच माणसाच्या पुढ्यात दोन ताट ठेवणं बरं दिसतं का? मग तू तुझं ताट ठेवू नकोस. मी माझं ताट ठेवते सोप. नाही, त्याला आधी मी वाढायला घेतलं होतं म्हणजे मीच वाढणार. ठीक आहे,
ना तुझ न माज. इकडे दोन वाट्या आहेत. या दोन्ही वाट्यांमध्ये आपण आपापल्या आवडीचा गोडाचा पदार्थ ठेवलाय. ज्याच्या आवडीचा गोडाचा पदार्थ एका खाईल ती ताट वाढल. मंजूर आहे? मंजूर. काय प्रकार आहे? एका आम्हा दोघींनाही तुला जेवायला वाढायचं होत, पण नेमकं कोण वाढणार ते ठरत नव्हतं. म्हणून मग तुझ्या समोर या दोन गोड पदार्थांच्या वाट्या ठेवल्या. या दोन वाट्यांपैकी जिची वाटी तू उचलशील ती तुला गोड भरवणार आणि तुला जेवायलाही वाढणार. काय तुम्ही तर अगदी लहान पोरासारखा गेम खेळताय. तू बोलत बसू नकोस आता बघ, पटकन एक वाटी उचल. उष्ट आवडत नाही? नाही तस नाही, आज माझा उपवास आहे. मी तुला पटकन वाढायला घेते. हा आपण तुझ्या हातनं घास खाल्ला, आपली भूक भागली, आता आपल्याला जेवायला नकोय. अरे असं काय करतोस तू? कारण आता आपल्याला बाहेर जायचंय फिरायला. पटकन बाहेर आहे, आपण तुझी वाट बघतोय. देवयानी, तू
तू असं काय केलंस की आता पण तू जिंकलीस? मला उत्तर हवंय. सोपं आहे. पहिलं म्हणजे एकाला काय आवडतं त्याचा विचार केला आणि तेच त्या वाटीत ठेवलं. आणि दुसरं? दुसरं म्हणजे साक्षात भगवान शंकर माझ्या पाठीशी आहे. वक्रतुंड शाळेत जायला घरातून बाहेर निघणार, पण तो शाळेत न जाता दुसरीकडे शिकायला जाणार आहे. हे आपल्याला आधीपासून आई साहेबांनी सांगितलं होतं, पण आई साहेब असं नाटक का करतायत ना ते आपल्याला अजिबात कळलेलं नाही. तुला जरी कळत नसलं ना ताई मूर, तरी मला सगळं व्यवस्थित कळलेलं आहे. फक्त एका तिच्या हाताशी राहावा, तिला त्याला कामं सांगता यावी म्हणून ती हे सगळं नाटक करते. म्हणजे पुन्हा एक्का या वस्तीचा काय होणार? मालक, चालक आणि पालक पण. मग तू काय करणार आहेस? नेहमी गप्प बसणार नाही. जसा इथे डाव खेळतोय ना, तसाच मी वस्तीमध्ये पण डाव खेळणार. तुला मी ती पोरं जमवायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आहेत ना आपल्या ओळखीची तीन पोरं आहेत, एकदम खास. त्यातला एक आहे तो शार्प शूटर आहे, सध्या गावाला आहे. त्याला आपण फोन करून सांगितले कोणाच्या हाताखाली काम करायचं ना याची कल्पना पण दिली आपण. अरे बाबा, नुसती कल्पना देऊन काही होणार नाही आपलं. त्यांना लगेच इकडे बोलवून घे. एक का आपल्या डोक्यावर बसण्याआधी आपल्याला काम सुरू करायला पाहिजे. काम करायचं? पण नक्की काय करायचंय? अख्खा पाडा अशांत करायचा, लोकांना घाबरवून सोडायचं. आणि ती मदतीसाठी सैरावैरा पळू लागली की आपणच त्यांच्या मदतीसाठी धावून जायचं आणि त्यांच्या मनावर हे बिंबवायचं की त्यांना जर कोणी मदत करणार असेल तर ते आम्हीच आहोत. आम्ही? हाच तर फरक आहे ना तैमूर, एक्कामध्ये आणि ह्या यशोधनमध्ये. एक्का तुला त्याच्या हाताखालचा नोकर समजतो रे, पण मी तुला आपल्या बरोबरीचा माणूस समजतो, कामाच्या बाबतीत पण आणि व्यवहाराच्या बाबतीत पण. थोडा विचार कसला करतोयस तैमूर? एक्कानी तुला कानाखाली मारली होती ते विसरलास का एवढ्यात? प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.